विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी आमदार बोलतोय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी रुईदास कुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुक्याचा अध्यक्ष. शेतकऱ्यांच्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात, काय वाटतं शेतकऱ्यांचे कोणकोणते प्रश्न आहे जे सुटले गेले पाहिजे? शेतकऱ्याबद्दल बोलायचं ठरलं तर आता सध्या कांद्याचा विषय गाजतोय. ज्यावेळेला शेतकऱ्याला थोडंफार काहीतरी मिळायला लागले तर ताबडतोब जी निर्यातबंदी झालेली आहे याचा पहिला मी निषेध करतो. कारण आज गेली 5 वर्ष आम्ही पाहतोय शेतकऱ्याला कुणीही वाली राहिलेली नाही, शेतकऱ्याच्या विषयावर कुणी बोलायला मागत नाही. पाठीमागच्या काळामध्ये शेतकरी संघटनेने काही आंदोलनं केली, भाजीपाल्याची पिकाचे बाजार भाव असू, धान्याचे बाजार असू, त्याची FRP वाढली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले. राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली दुधाचं आंदोलन आम्ही एक सक्सेस केलं, त्याच्यामध्ये 4 ते 5 रुपयाचा कुठंतरी शेतकऱ्याला फायदा झाला. परंतु हे सगळं करत असताना शासनाने कुठंतरी उग्र आंदोलन करून नंतर ज्यावेळेला विठीस धरायचा प्रयत्न केला, दूध मुंबईतलं बंद झालं, त्यावेळेला कुठंतरी शेतकरी देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या जाणीवकडं त्याच्या गोष्टीकडं कुठलंही लक्ष द्यायला तयार नाही, यांना वेळही नाही तेवढा असं म्हणावं लागेल. कोण जबाबदार होतं या सगळ्या यंत्रणेला? या यंत्रणेला जबाबदार म्हणजे आता पूर्वी जी शासनं होती यापूर्वीच्या काळातली, तर यापूर्वीच्या काळाच्या शासनामध्ये कमी कमी शेतकऱ्यांनी आवाज उठवला तर त्याची थोडीफार दखल तरी घेतली जायची. पण आता प्रत्येक गोष्ट जर बोलायची ठरली तर त्याला जर प्रत्येक वेळेला आंदोलनच करायचं आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यासाठी रस्त्यावर उतरायचं आणि रस्त्यावर उतरत असताना त्या आंदोलनाच्या नावाखाली निरपणार लोकांना जर तुम्ही डांबून त्यांच्यावर केसेस लादत असाल तर शेतकऱ्याची मुलं तरी काय करणार आहे? सरकारला जबाबदार आहे. आता सरकार जबाबदार, त्यांची धोरणं जबाबदारी ती. कुणाचं सरकार यायला पाहिजे? सरकार कुणाचं येऊ, आमचं म्हणणं असं आहे जो शेतकरी हिताकडे लक्ष देईल ते सरकार आम्हाला पाहिजे. शेतकऱ्यांचे विचार करणारं सरकार पाहिजे. माझा जर विचार केला तर विधानसभेच्या निवडणुका आहेत, आपल्याला आमदार निवडायचा आहे, तर तालुक्यात कोण व्यक्ती आहे ज्याला निवडून दिलं पाहिजे? आज सांगता येत नाही जो शेतकऱ्याला साथ देईल. काय वाटतं शेतकऱ्याला जो साथ देईल आधी आपल्याला निवडायचं, नंतर तो काम करणार आहे? आधी निवडून येऊ दे ना, काम कोण करतं ते पाहू आपण. कसं काय वाटतं? साहस नाही, अनेक जण उभे आहेत, त्यात मग विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके आहेत, त्यानंतर सतेज शेरकर आहेत, आशताई बुचके आहेत, कोणाचं पारडं जळायला असं वाटतं? काही सांग, त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. परंतु शासनाच्या धोरणाप्रमाणे आता जे चालू आहे, अलीकडच्या काळातली जी शासनाची धोरणं आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मारक आहेत. आपण आपल्याला आता इथनं आमदार निवडून दिल्यानंतर पुढं सरकार स्थापन होणार आहे, तर मग कोणत्या विचाराचा किंवा कोण व्यक्ती ते निवडून गेला पाहिजे जे शेतकऱ्यांसाठी काम करेल? व्यक्तीपेक्षा महाराष्ट्र शासनाची धोरणं फार महत्त्वाची. तो कुठलाही विषय असू, तुमच्या धान्याचे बाजार असू, शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, पाण्याचे प्रश्न या जुन्नर तालुक्यामध्ये आहे, कुकडी धरणाचं पाणी मधल्या काळामध्ये पेटलेलं होतं. कोण जबाबदार वाटते या पाणी प्रश्नाला? म्हणजे सरकारी धोरणं अवलंबून आहेत. कारण ज्या तालुक्याने एवढा मोठा त्याग करून 5-5 धरणं झाली, स्वतःच्या जमिनी घातल्या, त्या भूमिपुत्रांना त्यांच्या पिकासाठी लागणारं पाणी कमी कमी तिथे ठेवलं पाहिजे. ते संपूर्ण जे पाणी नेलं शासनाने खाली काढून नेलं, तर अशा वेळेला शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, आता जे काही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणं गरजेचं होतं, मग ते जबाबदार नाही वाटत तुम्हाला? लक्षात घ्या, मला सांगायचं एक आहे तुम्हाला, ही शासकीय धोरणं ही कुठं होतात? पाटबंधारे खात्यामध्ये कोणीतरी मंत्री येतात, ठरवतात. त्या ठिकाणी जे काही लोकप्रती आपण निवडून दिलेले आहे त्यांना त्यांना चांगल्यापैकी विरोध आपण केला पाहिजे होता, तो प्रयत्नही झाला, पण काय वेळ निघून गेल्यानंतर झालेला आहे, त्याचा काही उपयोग नाही झाला. असा कोण सक्षम पक्षाचा व्यक्ती आहे की ज्याला निवडून दिलं पाहिजे तो शेतकऱ्यांसाठी धोरणं चांगल्या पद्धतीने मांडू शकतो? आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हेही म्हणत नाही की पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना फार मोठा न्याय दिलेला आहे आणि आताचं सरकार तर देतच नाही असे म्हणायची आमची पाळी आलेली. कारण गेल्या 5 वर्षापूर्वी ज्या अपेक्षेने लोकांनी जो बदल केला, का ज्या 60 वर्षात बदल झाला नव्हता महाराष्ट्रामध्ये, थोडाफार मध्ये आधी मधल्या काळात झाला असेल, परंतु ती जी धोरणं होती तिच्यामध्ये कुठंतरी कलाटणी मिळेल, जी आश्वासन दिली गेली शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना दीडपट बाजार देऊ, ह्या भूलथापांना बळी पडूनच शेतकरी त्यावेळेला मतदान केलं आणि त्याची 5 वर्षामध्ये कुठेही परतफेड झालेली वाटत नाही. सरकार तुम्ही नाराज व्यक्त करताय, तर मग कोणाचं सरकार यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ह्या पद्धतीने जर सरकार धोरण सगळीच राबवणार असेल तर आताचं सरकार तर कुचकामीच आहे.
त्यासाठी पूर्वीची सरकार होती ही कमी कमी शेतकऱ्याचा थोडासा विचार तरी करीत होती. असं तालुक्याचा जर विचार केला तर कोण तालुक्यातून निवडून यायला पाहिजे? तालुक्याचा विषय नाही, हा पक्षाचा सरकारचं धोरण आहे. तालुक्यातून कोण निवडून येणार, कोण जाणार? शेवटी अनेक तालुक्यातनं जेव्हा आपण एक व्यक्ती पक्षात निवडून येतो तेव्हा कुठंतरी सरकार स्थापन होत असतं, मग त्यासाठी तालुक्यातला आमदार महत्त्वाचा आहे. हा विचाराचा लढा आहे. माणूस कोण उभा राहिला आहे, कोण व्यक्ती निवडून जाते त्याचा महत्त्व नाही. आज जुन्नर तालुका फक्त शेतीवर अवलंबून आहे. या ठिकाणी जरी असलं तर त्यांना एक लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, तो आपल्या तालुक्याच्या वतीने प्रश्न मांडत असतो, त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतो. मग त्यासाठी तो जे काही लोकप्रतिनिधी असणार आहे तो महत्त्वाचा आहे. मग तो कोणाला निवडून दिला पाहिजे की तो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत? शेतकऱ्यांची इथं जपणार जपणार आहे तोच गेला पाहिजे. मग तो आता ठरवावं लागेल. तुम्हाला काय वाटतं शेतकरी ठरवतील? आता अनेक जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्यापैकी कोण सक्षम वाटतं तुम्हाला? मला तेच सांगायचं तुम्हाला का आता शेतकऱ्यांनी संपूर्ण 5 वर्षामध्ये सगळे अनुभव घेतलेत. पाठीमागच्या 10-15-20 वर्षातले त्यांचे अनुभव आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आपल्यासाठी कोण काय करणार आहे हे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात आलेलं आहे. त्यामुळं तो ह्या इलेक्शनमध्ये बरोबर विचार करून शेतकऱ्याची मुलं आत्तापर्यंत नको त्या विचाराने भरकटत गेलेली आहे. आपल्या आईबापाची जी ओढ असताना, आपली शेती करीत असताना, प्रपंच करत असताना होती ती त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळं काही तरुणांचे विचारसुद्धा बदलले असतील, परंतु तरुणांनी यापुढेही माझं एकच म्हणणं आहे की आपण शेतीवर जगतो. आपली मायबाप आयुष्य शेतीत गेले, ज्या काळ्या आईची सेवा करतो आपण, आणि त्या शेतीत जगण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देणारं सरकार आपण निवडून आणलं पाहिजे. मग ते कोणत्या विषयात असेल, आपल्या जे प्रतिनिधी उभा राहतील तो आपल्या शेती प्रश्नावर शेतकऱ्यांना किती साथ देईल त्याला तुम्ही साथ द्या, एवढं जाऊन मी यावेळी. आता जे काय लोकप्रतिनिधी त्यांच्या कामावर समाधानी आहात का? समाधानी प्रकार वेगवेगळे. मी शेतीच्या बाबतीत फक्त तुमच्याशी बोलतो. शेतीच्या बाबतीत समाधानी आहात? शेतीच्या बाबतीत समाधानी नाही. आम्ही शेती प्रश्न, पाणी प्रश्न हे सगळे पाहता या निवडणुकीला बदल होईल तालुक्यात हे सांगता येणार नाही, ते आम्ही सांगू शकत नाही. समीर शेलार. काय करता आपण? शेती. शेती करता? परवडतं का शेती? परवडते ना केल्यावरती. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला आमदार निवडायचा, कसा पाहिजे आमदार? शेतकऱ्यांचा विचार करणार आणि शेतकऱ्यांची भावना जाणणार आमदार पाहिजे. कोण वाटतं असं तालुक्यात की तो शेतकऱ्यांसाठी काम करेल? अतुल बेनके. का बरं? राष्ट्रवादी शेतकऱ्यांचे भावना जाणणार पक्ष आहे. ते या निवडणुकीत त्यांना यश मिळेल असं वाटतं? ते आता सगळी जनता ठरवी ना. सध्या जे काही मध्यंतर जे काही पाण्याचा प्रश्न पेटला, कोण जबाबदार वाटतं याला? पाणी प्रश्न पण नक्की कोणता? कार्यालय हस्तांतरणाचा असेल, पाणी खाली सोडल्याचा असेल, असा अनेक प्रकारे पाण्याचा प्रश्न पेटलेला होता. काय वाटतं? लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. हे पाणी प्रश्न इतर सगळं बघता त्याला, याचा त्यांना तोटा होईल? कोणाला? लोकप्रतिनिधींना होऊ शकतो. अतुल बेनकेंच्या रूपाने बदल होईल असं तुला वाटतं? होईल. आता लोकप्रतिनिधींच्या कामावर समाधानी आहात का? समाधानी आहेत, कामं काही चांगली पण आहेत, काही कमी पडणारच. आता नवीन लोकप्रतिनिधी आला तरी होत आहेच कमी जास्त. बदल व्हायला पाहिजे का इथेच राहायला पाहिजे? बदल व्हायला पाहिजे. कोणासोबत? आम्ही अतुल बेनके. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दत्ता कुठे. काय करता आपण? शेती. शेती करताय. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, तर असा कोण व्यक्ती आहे की ज्याला निवडून द्यायला पाहिजे तो शेतकऱ्यांसाठी काम करेल? अतुल शेटबेनके. काय बरं? त्यांना शेतीची त्याची चांगल्या प्रकारे शेतकऱ्याची जाण आहे. आता जे काही आमदार त्यांनी शेतीसाठी किंवा त्या संदर्भात काही काम नाही केलं? कामं केली ना त्यांनी पण. त्यांच्या कामावर समाधानी आहात का? त्यांच्या कामावर हात चालू कामावर समाधानी आहेत. तरी पण तुम्ही म्हणता की अतुल बेनके यायला पाहिजे. का बरं? नवीन युवाचार आहे. अतुल बेनके आलो काम करतील असं वाटतं? 100%. मध्यंतर जे काय पाण्याचं आंदोलन झालं त्याच्यावरून राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप झाले, काय वाटतं त्याविषयी? अतुल बेनकेने आंदोलन केलं होतं ना, ते योग्य होतं. ते त्याच्यावरून टीका झाली आणि आरोप प्रत्यारोप झाले, काय वाटतं? आता विरोधकांनी टीका केली ते अयोग्यच होतं ना. मग या निवडणुकीत ह्या सगळे प्रश्न बघता बदल होईल असं वाटतं का? 100% बदल होईल. आता हे तुम्ही सांगता अतुल बेनके निवडून यायला पाहिजे किंवा त्यांचा पार्ट रिझल्ट राहील, मुख्य लढत कोणात होईल असं वाटतं? मुख्य लढत काय आता कोणाला कसं काय होतं काय माहिती? आता मुख्य लढत दादा आणि अतुल दादाच होईल ना. बोला ना. दादाचं म्हणणं की अतुल बेनकेंचा पार्ट रिझल्ट राहील, तुम्हाला काय वाटतं? मुख्य लढत तर तिन्ही उमेदवार तुल्यबल्ला आहे. सध्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवले गेलेत का गेल्या 5 वर्षात?
काही प्रमाणात सोडवलेत, काही निराशा झाली, सगळ्या प्रकारे चालू आहेत. काय वाटतं कोणकोणते प्रश्न सोडवायला पाहिजे सुटले नाही? पाणी प्रश्नाबाबत थोडंसं गाजलं, पण तो पण शेवटला सुटला. मुद्दा तसं काही एवढं हे नव्हतं, पण एक सगळ्यांनी मिळून व्यवस्थित केलं काम. ते जे काही आमदार आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहात का? काही प्रमाणात. अजून काय का जे सुटलं पाहिजे होतं पण झालं नाही? नाही, तसं विशेष आम्हाला शेतीविषयीच महत्त्वाचं आहे. फक्त शेतीविषयी त्यांची धोरणं होती काही, पण काही प्रमाणात ते अपयशी ठरलेत. अपयशी ठरले असतात. या निवडणुकीत बदल होईल असं वाटतं? बदल आता ही जनता ठरवेल ना. तुम्हाला काय वाटतं? काही पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. कोणाचं पार्टच जड राहील असं वाटतं? तिन्ही उमेदवार तुल्य बनले. कोणाचं पार्ट जड राहील? नाही, तिन्ही तुल्य बनले. तिन्ही पण उमेदवार एक सामान्याचे आहेत. हो, काही गटबाजी झाली शिवसेने, त्याचा तोटा कोणाला होईल, फायदा कोणाला होईल तसं सांगता येत नाही. कारण आशाताई समर्थक भरपूर आहे, आमची दादा समर्थक भरपूर आहे, आणि अतुलदादा समर्थक पण भरपूर आहेत. हो, नमस्कार. नमस्कार. काय वाटतं विधानसभेच्या निवडणुकीत येते आमदार कसा पाहिजे? आमदार आता काय आहे तसंच पाहिजे. कसा? अतुल सेठ सारखा. चांगले सर्वसामान्य माणसाला बरे शेतीची जरा माहिती आहे त्यांना. आताच्या आमदारांचं काय सांगा? आताच्या आमदारांच्या विरोधात काय बोलायला लागलं आम्हाला, कायला बोलायला लागतं काही? काय वाटतं कामं केली? काही कामं केली पण काय काय अभ्यास नाही एवढा. समाधानी आहात? समाधानी नाही एवढं, पण आहे जमतेम जरा. या निवडीत बदल होईल असं वाटतं? बदल शक्यतो तरी व्हायला पाहिजे. कोणकोणते प्रश्न जे काही सोडवले गेले पाहिजे? कोणते प्रश्न? म्हणजे शेतीचे, पाण्याचे, रस्ते, वीज, आरोग्य, यासाठी कामं झाली नाही का आता? थोड्याफार प्रमाणात झाल्यात, काही प्रमाणात अजून होती ना असं आशय आहे. समाधानी आहात की नाही? समाधानी एवढं नाही समाधानी. बदल होईल? बदल शक्यतो व्हायला पाहिजे. कोणाच्या रूपाने होईल? आता काय सांगते, आता बीजेपीच्या रूपाने होतोय का राष्ट्रवादीच्या रूपाने होते, पण कोणत्या तरी रूपाने होईल. कोणाच्या रूपाने व्हायला पाहिजे? राष्ट्रवादीच्या. नमस्कार. काय नाव आपलं? हमीदीन आमदार. काय करत? मी आता शेती करतोय. आता विधानसभेच्या निवडणूक आहेत, आता आमदार कसा पाहिजे? आमदार असं आहे का सगळ्यांना संघ म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना हे गावाचे रस्ते बिस्ते परत काय अडचण आली तर सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कोण वाटतं असा चेहरा की ज्याला हे सगळं समजून घेईल? आता शरददादा सोनवणेच जास्त करून म्हणजे चाललं आहे असं. हां, आशाताई बाहेर पडलेल्या आहेत, गटबाजी त्यात शिवसेने निर्माण झाली, याला तोटा शरददादांना होईल? आशाताई बाहेर पडल्यामुळं काही एवढं काही सांगता नाही यायचं आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? होऊ पण शकते. आता अनेक जण इच्छुक आहेत निवडणुकीसाठी, तर कोणाचा पार्ट जड राहील? पार्ट आता अतुल बेनकेचा असतं. अतुल बेनके दिसते. का बरं? कारण का कसे वारं कसं चाललं ते आता आम्हाला एवढं सांगता नाही यायचं. मी सांगता की श्रद्धांचं काम चांगलं आहे, असं त्यांची गटबाजी झाली तर तोटा होईल, आणि तुम्ही सांगता की अतुल बेनकेचं पार्टच जड राहील, असं का वाटतं तुम्हाला? आता आम्हाला एवढं सांगता नाही यायचं, कारण का वारं तसं आहे, आता काही सांगता नाही यायचं. अतुल बेनके तुम्ही सांगता ते कामं करतील आल्यावर? करतील ना. करतील? हो. आता मध्यंतर पाणी प्रश्न भेटला, श्रद्धाने सांगितलं की मीच तो जी आर मंजूर करून आला, कारले मी हस्तांतरण थांबवलं, अतुल बेनकेंच्यासाठी आंदोलन केलं, काय वाटतं? आता मग दादा सांगतात, पण अतुल बेनकेंनी आश्वासन का काही केलं होतं ना आलं नाही. योग्य होतं? ते तुमचं मत कोणाला किंवा तुम्ही कोणासोबत? तसं बघायला गेलं तर दादा जास्त करून आम्ही दादासोबत राहू. लक्ष्मण डेरे. काय करता आपण? शेती करतो. परवडतं शेती? शेतीत आता परवडतं, एक वर्ष परवडतं, एक वर्ष नाही परवडत, या वर्षी बरं झालं कांद्यांचं वगैरे. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, आपल्याला आमदार निवडायचा, कसा पाहिजे आमदार? आमदार आता कार्यक्षम असणारा, काम करणारा, असं. काय काय कामं व्हायला पाहिजे? आता ही विकासाची कामं, रस्ते व्हायला पाहिजे, लोकांची शिक्षण सुविधा व्हायला पाहिजे, दवाखाने व्हायला पाहिजे. झालीत का कामं? हो, झालेत ना. समाधानी आहात? हो, समाधानी आहोत. निवडणुकीत आता अनेक जण इच्छुक आहेत रिंगणात, मग विद्यमान आमदार आहेत, अतुल बेनके आहेत, शेरकर आहेत, आशाताई आहेत, काय वाटतं कोणाचं पार्ट जड राहील? आता श्रद्धाचंच पार्ट जड राहील. का बरं? कारण श्रद्धाने भरपूर कामं केलेली आहेत. बाबा तुम्हाला काय वाटतं? बरोबर. काय वाटतं तुम्हाला? श्रद्धाचं पार्ट. का बरं? म्हणजे कामं आहेत, विकास आहे, आणि म्हणजे आपला म्हणून म्हणजे जवळ हाका मारल्यावर लगेच. समाधानी आहात? हा, समाधानी. तुम्हाला काय वाटतं काय बोलायचं? आमदार कसा पाहिजे? आमदार मग सगळेच सारखीच आपल्याला, काय मग उभे आहे
तो म्हणजे आमदार शरद पवार काय काय नाव ते सोनवणे का बरं आता जे बोलतो ते आपण बोलतो बाकी मला ना त्यातलं काय समजत कोण काम करू शकतं काम कोण करू शकतं काम सगळीच करणार आहेत कोण नाही सगळीच कोणाला निवडून द्यायचं आता कोण निवडून देतं कोण माहीत आहे मला मला सांगायचं शरद पवार पाहिजे शरद पवार पाहिजे मग शरद पवारांचा कोण माणूस इथे त्याला निवडून द्यायला पाहिजे भेंडके काम करतील का करतील का निवडून द्यायला पाहिजे का मी तोच करीत होतो ना आता निवडून द्यायला पाहिजे काय निवडणूक दे ना आता काय ते सगळ्यांचे माझे मत आहे ते सगळं तुम्हाला काय वाटते नमस्कार बोला काय नाव आपलं मी चंद्रकांत चव्हाण काय करता आपण मी बँक एम्प्लॉई आहे रिटायर्ड शेतकरी अनेकांची संपर्क आलेला आहे तुम्ही शेतकरी आहात आता विधानसभेच्या निवडणूक येत आहेत तर आमदार कसा पाहिजे लोकांची कामं करणारा पाहिजे लोकांना पाणी सध्या मागच्या महिन्यात जसं पाणी टंचाई जाणवली किंवा धरणात पाणी असून मिळालं नाही हां तर नियोजन पद्धत नियोजन करून पाणी पुरवठा करणारा आमदार पाहिजे आत्ताच्या आमदारांनी ते केलं नाही का नाही ना नियोजन फसलं त्यांचं खुश आहात की नाराज आहात कोण त्यांच्यावर आधी काळच ठरवेल ना आता जे काय त्यांनी काम केलं आहे त्याच्या खुश आहात की नाराज आहात नाही नाही ते काय ठरवलं जे काही काम झालं त्याच्याविषयी काय सांग नाही तसं प्रत्येकाला देण्यापेक्षा ना मी असं म्हणेल तो काय ठरवेल नेमकं त्यांचं काम किती काय टक्केवारी आहे त्यांनी काम केलं आहे गेले 5 वर्ष ते आमदार आहेत तुम्ही म्हणता की पाण्याचं नियोजन योग्य झालं नाही तुम्ही नाराजी व्यक्त करता याचा फटका त्यांना बसेल नक्की बसू शकतो मला शेतकऱ्यांसाठी काम करणारा त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा पुरवणार कोण व्यक्ती आहे की ज्याला निवडून द्यायला पाहिजे जो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं कुटुंबातला पाहिजे त्याला शेतीची जाण पाहिजे आणि जेणेकरून तो शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सहज उपलब्ध व्हायला पाहिजे कोण वाटतं असं संधी द्यायला पाहिजे जे जनरल शेतकऱ्यामध्ये मिक्सअप होतात शेतकऱ्यांची अडचणी समजून घेऊन त्यांची कामं करतात अशा लोकांचीच कामं व्हायला पाहिजे असा आमदार यायला पाहिजे कारण जेणेकरून तो शेतकऱ्यांच्या याच्यासाठी झटकन धावून येईल नाही आत्ताच ते काही सांगता येत नाही ही जनताच ठरवेल मी एकटा ठरवणारा नाही तरुण तडप तर उमेदवार पाहिजे बदल होईल असं वाटतं नक्की होईल होईल स्वरूपाने होईल असं वाटतं नाही तो नाही अजून नक्की अजून 1-8 दिवसांनी तो अंदाज बदल होईल नक्की नमस्कार एकनाथ गाडगे सर शेती करतो आम्ही विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आमदार कसा पाहिजे काम सु पाहिजे कामं केली पाहिजेत कोणकोणती कामं आहे किती व्हायला पाहिजे का प्रत्येक गावातले जे काही विकासाची कामं आहेत ती झाली पाहिजे आमदार त्यांनी कामं केलीत का हा काही केलीत काही बाकी आहेत काही चालू आहेत कामं समाधानी आहात काही आहे काही नाही असं निवडणुका येत आहेत अनेक जण उत्सुक आहेत तर कोणाचं पारडं जड राहील कोण उमेदवार पाहिजे तो कामं करू शकतो तसं सांगता येत नाही नक्की विचार केला तर शरददादा विद्यमान आमदार आहेत त्यानंतर अतुल बेनके आहेत आशाताई आहेत सत्यशील शिरकर आहेत काय वाटतं कोणाचं पारडं जड तसं आता सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यापैकी कोणाचं सरकार यायला पाहिजे जे शेतकऱ्यांसाठी काम करत तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचं यायला पाहिजे सध्याची परिस्थिती काय तालुक्यात सध्या तर आहे शिवसेनेचंही आहे शिवसेनेची कामं आहेत तर ते आले तर आम्हाला चांगलंच आहे चांगलंच नमस्कार आमदार कसा असावा नेमके आमदार कसा असावा म्हणण्यापेक्षा आमदार आत्तापर्यंत तालुक्यामध्ये एवढी विकास कामं झाले आहेत शरद पवारांच्या पूर्वीपासून शरद पवारांच्या पाठीमागात तालुका राहिलेला आहे आणि ते तालुक्यामध्ये सर्व विकास कामं आहेत जे धरणं आहेत ही सगळी पवार साहेबांनी केलेली आहेत आणि आत्ता जी शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ह्या भाजप आणि सेना युती सरकारमुळं तालुक्याची अवस्था फार बिकट झालेली आहे शेतकरी फार नागला गेला आहे शेतकऱ्यांची अवस्था या 4-5 वर्षामध्ये कुठल्या पिकाला बाजारभाव नाही
पाण्याचा प्रश्न तर यावर्षी या मागच्या वर्षी आता पाऊस झाला ठीक आहे, मागच्या वर्षी जे पाण्याचं रोटेशन हे उन्हाळ्यामध्ये सगळं अक्षरशः पिकं जळून गेली, यांचं नियोजन न केल्यामुळं सगळी पिकं जळून गेली, जनावरांचा 4,000 लोकांना देता नाही आला. ही आमची ज्या बेला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे पिण्याची, ही झाल्यापासून चालू झाल्यापासून पहिल्यांदा यावर्षी बंद पडली. 18 ते 20 दिवस प्यायला पाणी नव्हतं या आणि महाराष्ट्रपट्ट्यामध्ये एवढं पाणी धरणामधलं सोडून दिलं आणि पाणी सोडून दिलं, पाण्याचा प्रश्न पेटलेला होता. कोण जबाबदार वाटते याला? याला नियोजन करणारे आपल्या तालुक्याचे आमदारच जबाबदार आहेत ना या गोष्टीला. या आमदारांनी पाण्याचं नियोजन केलं नाही, त्याच्यामुळं जे रोटेशन उन्हाळी आवर्तन व्हायला पाहिजे ते झालं नाही. उन्हाळ्यात 2 आवर्तन गरजेचं होती, एका आवर्तनामध्ये पाणी सोडून दिलं, पारनेर आळकुटी त्या साईडला पाणी सोडून दिलं, परत डेस्टॉकसुद्धा काढून घेतला, त्याचं पाणी येडगावमध्ये सोडून दिलं, पाणीच नाही राहिलं धरणांमध्ये. नशीब पाऊस झाला म्हणून धरणं भरलेत. आता निवडणुका येत आहेत, आपल्याला आमदार निवडायचं आहे, तर कोण वाटतं असा की ज्या शेतकऱ्यांसाठी काम करेल? आता तालुका ठरवील, तालुक्यात जे लोकांना ज्या समस्या भेडसावल्यात लोक त्याच्या पद्धतीनं लोक कामकाज करतील आणि दाखवून देतील ज्याची जागा त्याला. तुम्हाला काय वाटतं कोण असा व्यक्ती आहे की ज्याला निवडून दिलं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न? आमच्याकडं अतुल बेनके राष्ट्रवादीतर्फे उभे आहेत. आमचा हा पूर आणि महाराष्ट्र पट्टा अतुल बेनकेंच्याच पाठीमागे, त्यामुळं तसं यावेळेस येणं लोक त्याचा विचार करून त्यांनाच निवडून देतील असं. अतुल बेनकेच का वाटतं असं? कारण अतुल बेनकेच का वाटतात म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसनी जे कामं केलेली आहेत पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीनी, त्याचंच फलित आज शेतकरी उपभोगतात आणि वेळोवेळी त्रास झाला मग त्याची परिणिती दाखवतात, पण समाज हे पब्लिक दाखवतंच आणि त्याच्यामुळं पुढचा जे भावी आमदार आहे ते अतुल शेठ बेनकेच असणार. काय वाटते आले कामं करतील का? आले होते पहिल्यापासून, त्यांना ती पहिल्यापासून सव म्हणजे त्यांची आत्तापर्यंतची कामं केलेली परंपराचे. वल्लभ शेठने सुद्धा वल्लभ शेठ असताना हे पाण्याचं नियोजन हे धरणं हे आपलं पिंपळगाव जोग्याचं कालव्याचं काम पवारसाहेबांनी इथं उद्घाटन केलं म्हणून आम्हाला हे पूर्वपट्ट्यात नाही तर आत्तापर्यंत नदी किनारची गावं बागायत काढीत होती. आमच्याकडं पाण्याचं प्यायला पाणी राहत नव्हतं, पण आज अशी परिस्थिती आहे हे जोगा पिंपळगावचा कॅनल गेल्यामुळं आमच्याकडं बागायती वाढलेली आहे ह्या उत्तर पट्ट्यामध्ये. नाही तर अना मासे ट्रॅकवर कुठल्याही प्रकारचं बागायत नव्हतं, त्या पाण्यामुळं आमची शेती फुललेली आहे. हे सगळे प्रश्न पाहता पाण्याचं सगळं नियोजन झाल्यानंतर सांगतात हे सगळे प्रश्न पाहता बदल होईल असं वाटतं? होऊ शकतो ना बदल, कारण लोकांनी तेवढं भोगलेलं आहे. आज शेतकरी एवढा अडचणीत आलेला आहे आणि त्याला जर उन्हाळी पिकं भाजीपाला जनावरांचं खाद्यसुद्धा त्यांना जर वेळेत काढता नाही देता नाही आणलं, शेतकऱ्यांची जनावरं उपाशी मिली आणि त्याचा परिणाम म्हणून दूधधंदा हा इथं ह्या पट्ट्यामध्ये जोरदार असल्यामुळं शेतकऱ्यांना जनावरांना चारा उपलब्ध झाला नाही या दुष्काळामुळं. दुष्काळ म्हणजे पाणी नसल्यामुळं दुष्काळ निर्माण झाला, पाण्याचं नियोजन करता नाही आले. याच्यामुळं लोक चिडून येते या पट्ट्यामध्ये. आम्ही अतुल बँकेंबरोबरच आहोत. अतुल बँके असंच आमचं गाव पिंपरी पेंढार राष्ट्रवादी म्हणून आमदार त्यांनी कामं केली नाही का? कामं आहेत ना सगळ्यांची. कामं समाधानी समाधान तसं नाही आहे, ज्या आमच्या पट्ट्यात नाहीच अजून काम म्हणून. आम्ही अतुल बँके. तुम्हाला काय पाहिजे आमदार? आमदार चांगलं पाहिजे, काम करणारं पाहिजे. काय काय कामं व्हायला पाहिजे? सगळी आता हे आहेत तसं चेअरमन साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे सगळी कामं झाली पाहिजे आणि पुढल्या 5 वर्षामध्ये संधी दिली जे आमदाराला त्यांनी चांगलं काम केलं तर लोक त्याच्या मागे उभी राहतील. कोण वाटतं कोणाला संधी द्यायला पाहिजे आता निवडणुकीत? आता बघू आता कसं ज्यांच्याकडं कल चालला आमचा राष्ट्रवादीचा पक्ष आहे, आमचं गाव राष्ट्रवादीत चालतं, त्याच्यामुळं सगळा सर्वसामान्य लोक ही राष्ट्रवादीला मतं जास्त करतील. बदल होईल असं वाटतं? आता बघू काय होतंय ब त्यांना मतदानाने निवडून दिल्यानंतर काय पुढं. आता आपलं काम आपण करणार आहे, त्यांचं काम कितीक पत्के करतील ते 5 वर्षात ठरल.
आता या भाजप सरकारने कांद्यावर निर्यात बंद केली, कांद्याची व्यापाऱ्यांच्या स्टॉक लिमिट आणले, आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना चार पाच वर्षामध्ये पहिल्यांदा बाजारभाव मिळतो आहे. त्याच्यावरसुद्धा यांच्या पोटात दुखायला लागलं का हे कांदेसुद्धा बाजार पाडायला लागलेत शेतकऱ्यांचं. या भाजप सरकारला यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही. कर्जमाफीची घोषणा केली 2017 साली, अजून ती कर्जमाफी 50% लोकांनासुद्धा मिळाली नाही. आणि त्याच्यात त्याचे निकष पाहता आत्तापर्यंत कुणालाही काही मिळालेलं नाही. 4-10 लोक 10% लोकांना मिळाले, बाकीच्यांना मिळालं नाही. पण कांद्यामुळं हा ह्या पट्ट्यात हा पट्टा आहे, या कांद्याचं उत्पन्न ओतूर डिंगोरेपासून ते बेल्यापर्यंत हा जो पट्टा आहे कांदा उत्पादक, हा पूर्णपणे भाजप सरकारच्या विरोधात उतरणार आहे. याच परिवर्तन 100% होणार. कारण कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांना 2 पैसे हाताशी यायला लागले आणि यांनी निर्यात बंदी केली. त्यासाठी ना निर्यात बंदी करून व्यापाऱ्यांनासुद्धा अडचणीत आणले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी स्टॉक ठेवला, त्या स्टॉकवरसुद्धा भीतीपोटी लोक बाजारात माल घेऊन कमी भावात विकायला सुरुवात केली. आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळाले असं यांना शहरी मतदार महत्त्वाचा वाटतो, ग्रामीण भागाचा शेतकरी महत्त्वाचा वाटत नाही. त्यासाठी यांना त्यांचा धडा शिकवला पाहिजे ह्या मताची आम्ही आहोत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.